स्वागत. कोल्हापुरात सुद्धा मास्क न घालणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांनी कारवाई केलेली आहे. काल दिवसभरात पोलिसांनी 333 केसेस दाखल केल्या आहेत. पोलिसांच्या कारवाई दरम्यान 73,000 रुपयांचा महसूल जमा झाला आहे. तर दुसरीकडे नो मास्क नो एंट्री असे स्लोगन तयार केले गेलेले आहेत. कोल्हापूरकरांमध्ये मास्कबाबत जनजागृती दिसून येते. कोल्हापुरात गेल्या 24 तासात 1,494 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले. या सगळ्याबद्दल कोल्हापूरमधनं अधिक आढावा घेतला आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी. खरं तर मास्क ही वस्तू म्हणजे फक्त आरोग्य यंत्रणांशी संबंधित जे कर्मचारी, मग त्यामध्ये डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉय असतील, सिस्टर्स असतील, या कर्मचाऱ्यांशी संबंधित ही वस्तू होती छोटीशी. पण हीच वस्तू असता सगळ्यांच्या जीवनातील एक अविभाज्य वस्तू बनलेली आहे असं म्हणतात. आणि त्यामुळंच मास्कबाबतची जनजागृती जी आहे ती कोल्हापूरमध्ये मात्र बऱ्यापैकी दिसून येते. नो मास्क नो एंट्री हे जे स्लोगन तयार झालं ते स्लोगन कोल्हापूरमध्येच तयार झालं आणि मग ते राज्यभरातल्या देशभरातल्या अनेक स्टोर्समध्ये अनेक मॉल्समध्ये ते लावण्यात आलं. आणि जगात भारी अशी कोल्हापूर असलेले ओळख असलेलं कोल्हापूर कायमच वेगवेगळ्या क्षेत्रात आघाडीवर असतं. तसंच मास्क वापरण्यात देखील कोल्हापूर आघाडीवर आहे. मी सध्या व्हिनस कॉर्नर या परिसरामधलं आपण जर पाहिलं तर ही बेकरी आहे. या ठिकाणी ग्राहक आलेले आहेत त्या बेकरीमध्ये आणि स्वतः दुकानदार देखील आहेत. कुणाच्याही तोंडावरचं मास्क जे आहे ते खाली नाही आहे अशा पद्धतीनं कोल्हापूरकर स्वतःहून काळजी घेत आहेत असं म्हणावं लागेल. आणि प्रत्येक टू व्हीलर्स वरचा चालक असेल, फोर व्हीलर्समध्ये असतील, प्रत्येकजण खरं तर मास्क वापरतो. विदाऊट मास्क शक्यतो कुणीही दिसत नाही, मग त्यामध्ये महिला राहू देत किंवा पुरुष नागरिक राहू देत. आत्ताही आपण पाहतोय की या ठिकाणी ही कारवाई सुरू आहे. एखादी दुसरी व्यक्ती सापडते नाही असं नाही, पण कागदपत्र मास्क कशासाठी चालला आहे, कारण संचारबंदी आपल्याला माहीत आहे संपूर्ण राज्यामध्ये. आणि अशा पद्धतीने ही कारवाई केली जाते, प्रत्येकाला अडवलं जातं. अनेक ठिकाणी अशा पद्धतीने चेकपोस्ट आहेत, मात्र प्रत्येकाच्या तोंडावर मास्क तर दिसतोयच. महत्त्वाचं म्हणजे विदाऊट मास्क कुणीही दिसत नाही. मॅडम, काय कारणं सांगितली जातात विदाऊट मास्क? विदाऊट मास्कची कारणं त्यांचा श्वास किंवा तिथंच काम आहे, 2 मिनटं नाकावर आला असं ती दाखवते. त्यावेळेला आम्ही पकडतो नाकावर आला की त्यांनाच विचारलं की नाही आताच फोन आला होता आणि तो सासूस गुदमरतो त्याच्यासाठी आम्ही खाली घेतला होता, खबर घेतो. मग त्यांच्या त्यासाठी पावती महानगरपालिकेचे कर्मचारी आमच्या सोबत असतात, त्या त्यांच्यामार्फत त्यांनी त्यांच्यावर आम्ही कारवाई करतो. संयुक्त कारवाई नेमकी ते महानगरपालिकेची त्यांची पावती दिली जाते, 500 रुपये दंड आकारला जातो महानगरपालिका आणि कारवाई केली जाते आणि विथ त्यांची कागदपत्र चेक केली जातात. विनाकारण फिरणाऱ्या लोकांच्यावर कारवाई करून त्यांचं कारण काय असेल, मेडिकलचं काय असेल किंवा काय, तर त्यांची चौकशी करून त्यांना पुढील कारवाई केली जाते आमच्या ह्याच्यात. संदीप राजगोळकर, न्यूज 18, लोकमत, कोल्हापूर. मावळ तालुक्यातही दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असतानाच नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येते. त्यात विना मास्क असणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. आतापर्यंत संपूर्ण तालुक्यात तब्बल 3 लाख रुपयांचा दंड आकारला गेलाय. घराबाहेर पडणाऱ्या काही नागरिकांकडून मास्क तोंडाला व्यवस्थित न लावता हनुवटीला लावलेला असतो, तर काही वाहन चालक कोरोनाच्या भीतीनं नाही तर पोलिसांच्या भीतीनं मास्क वापरताय. मावळ तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची जी संख्या आहे ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. जवळपास 2375 कोरोना बाधित तालुक्यातील विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर 325 नागरिकांचा या कोरोनाच्या महामारीत आतापर्यंत जीव गेला, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. पोलीस प्रशासन जे आहे ते महामार्गावर इथे जे नियमांचं पालन करत नाही आहे त्यांच्यावर कारवाई करत आहे. आपण जर पाहिलं तर सध्या मी मुंबई बेंगलोर या हायवेवरती आणि या हायवेवरती पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. या ठिकाणी प्रत्येक वाहन चालकाला पोलीस जे आहेत ते चेक करत आहेत, त्यांचं घराबाहेर पडण्याचं कारण विचारण्यात येत आहे. एकूणच संपूर्ण या मावळ तालुक्यामध्ये तळेगाव हा जो एरिया आहे तो हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. सगळ्यात जास्त रुग्ण तालुक्यातील तळेगाव या शहरात सापडलेले आहेत आणि या तळेगाव शहरात जवळ असलेल्या मुंबई पुणे महामार्गावरच मी आहे. आपण पोलिसांकडून जाणून घेऊयात की दादा काय सांगाल, कशा प्रकारच्या अडचणी या परिसरात तुम्हाला येतात आणि कशा प्रकारची जी कारवाई आहे तुम्ही करता? नमस्कार. हो का, आता यांना थांबवलं एक काही पण लोक खोटे नाटक दाखवून फाईल दाखवून जाण्याचा प्रयत्न करतात आणि पोलिसांना पाहिलं असता लगेच तुरंत मास्क वर घेतात.
आणि इतर पोलीस जर दिसले नाही तर सुसाट निघून चालतात. आणि अशा ठिकाणी रात्री आणि दिवस रात्री आणि दिवसा आयुक्त कार्यालयामध्ये 24 ते 25 ठिकाणी आंतरनाकामध्ये आणि बाह्य नाकामध्ये असे नाकामध्ये आयोजन केले असून सदर. एका ब्रेकची वेळ झालेली आहे. ब्रेक नंतर इतरही महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत. बघत रहा न्यूज 18 लोकमत.